रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. 6 जणांना पोलिसांच्या तडीपारीच्या नोटीसा गेल्यात. बारसू सोलगाव मधल्या 6 जणांना या नोटीसा बजावण्यात आल्यात. रिफायनरी विरोधात आंदोलन केल्याचा नोटीशीमध्ये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. 6 जणांना पोलिसांनी तडीपारीच्या नोटीसा पाठवलेल्या आहेत. रिफायनरी विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं म्हणून त्यांना तडीपारीच्या नोटीसा पाठवल्यात. त्यांनी कितीही दडपशाही केली आणि काहीही केलं तरी आम्ही हे रिफायनरीचा सर्वे काही होऊ देणार नाही. चांगले उद्योग तुम्ही गुजरातला पाठवा आणि ज्या प्रकल्पाच्या बाबतीत 7 वर्ष जनता लढते ते प्रदूषणकारी विनाशकारी प्रकल्प मात्र कोकणात ठेवा, हे आम्ही कोकणी जनता म्हणून होऊ देणार नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे